महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे कडून बाळ कडू मिळालं असून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आमच्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणले आहेत, म्हणूनच आज ते मुख्यमंत्री पदावर आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांचं मात्र तसं नाही, ते मोदींच्या पुण्याईवर कोल्हापूर व पुण्यातून निवडून येतात असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. असं आहे की बाळासाहेब ठाकरेंबरोबर प्रबोधनकार ठाकरे ते या समाजामध्ये काम करत होते. सामाजिक काम प्रचंड मोठं, संयुक्त महाराष्ट्राची लढाई मोठा सभा, त्यातून बाळासाहेब ठाकरे त्यांनी काम केलं आणि त्याच त्याचंच बाळकडू जे आहे त्यांना मिळालं. आणि आज नाही, उद्धव ठाकरे गेली 20-25 वर्ष तरी राजकारण करतायत, काम करतायत, संघटनेकडे ते स्वतः लक्ष घालतायत. त्यामुळे आणि स्वतः त्यांनी त्याच्या जीवावर आमच्या महाविकास आघाडीमध्ये आमच्यापेक्षा 2-4 होण्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणलेले आहेत. तर हे सगळं पाहता जे आहे त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद गेलं. तसं म्हणायला गेलं तर मोदीच्या जीवावर हे महाराष्ट्रातले चंद्रकांत पाटील कोल्हापूरवरून सोलापूरला जातील, सोलापूरवरून पुण्याला येतील, निवडून येतील, त्यांची पुण्याई नाही असे म्हणता येईल, पण ते म्हणणं बरोबर होणार नाही. पंजाबमध्ये पीएम नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासोबत झालेल्या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की कालच्या घटनेबाबत दोन बाजू असून त्या समजून घेणे गरजेचे आहे. पंजाब येथील शेतकऱ्यांच्या मनात मागील 1 राग असल्यामुळे तेथील शेतकरी अजूनही आक्रमक आहेत. त्यांची आक्रमकता बघून अचानक पंतप्रधानांचा मार्ग बदलण्यात आला असले तरी पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. असं आहे की धोका म्हणजे काय, त्यांच्यावर अटॅक वगैरे झाला, पण मध्ये असं आहे की तिथे पंजाबचे शेतकरी वगैरे त्यांचं नुकतं झालेलं आंदोलन तो राग त्यांच्या मनामध्ये आहेत. 750 लोक त्या आंदोलनामध्ये गमावले गेलेत त्या भागातले, त्याच्यामुळे तो राग ताबडतोब शांत होणं काही शक्य नाही. कदाचित परत काही शेतकरी रस्त्यावर आले असेल, त्याच्यामुळे जे आहे त्यांना परतावं लागलं. परंतु सगळ्याच ठिकाणी आता स्वतः ते इतर ठिकाणी फिरतातच आहेत ना, कुठे काय अडचण येते. फक्त पंजाबमध्ये दोन गोष्टी, एक तर अचानक हेलिकॉप्टरचा दौरा रद्द होणं आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे वर्षभरामध्ये जे काही आंदोलन झालं त्याच्यामधून लोक गेले त्याचं जे दुःख जे आहे, क्रोध आहे, तो अशा गोष्टीमुळे काही घटना घडतात तर त्याचा अर्थ आपण जे आहे पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो असं नाही. तिथल्या यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्या मीटिंगच्या ठिकाणी काही 1000 पोलिसांचा बंदोबस्त त्यांनी ठेवला होता. त्यांचं म्हणणं मग अशी सांगितलं की ते म्हणाले की तिथे लोकच आले नाही, 700 लोक होते, 70,000 काही मला काही कल्पना नाही. पण ह्या दोन बाजू आहेत, दोन्ही बाजूंनी जे आहे काळजी घेणं गरजेचं आहे. असं होणार नाही याची काळजी घ्यावी आणि याचा फार मोठा राजकारणासाठी उपयोग करण्याचं सुद्धा काही कारण नाही. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देशाच्या पंतप्रधानांना अहंकारी असे म्हटले असून त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीने आत्मचिंतन करावे, तसेच इतरांवर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललंय त्याकडे लक्ष द्यावे असे मत आमदार मनीषा कायंदे यांनी मांडले. भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या एक प्रतियोगिता सुरू आहे, शिवसेनेवर जास्तीत जास्त जहरी टीका कोण करू शकते अशा व्यक्तीला ते महाराष्ट्राचं अध्यक्ष करणार आहेत आणि म्हणूनच या सगळ्या टीका अशा रोजच्या रोज होत आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने देखील आपली कंबर कसली असून आपच्या वतीने शहरात जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे, तसेच आपच्या घोषणापत्राचा वाटप करत या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. अत्यंत साध्या पद्धतीने आम आदमी पक्ष 20 लाख लोकसंख्या असलेल्या नाशिक महानगरपालिकेमध्ये फिरतोय. त्याच्यामध्ये फक्त 1200 रुपयात सजवलेला आमचा झाडूचा जो रथ आहे तो आमच्या सोबत आहे आणि 26 पैशांचं, फक्त 26 पैशांचं एक हँडबिल आहे आमच्याकडे. ते हँडबिल आम्ही सगळ्या नाशिककरांना देतो आहोत आणि आमचा एकच नारा आहे, बिना पैशांच्या निवडणुका लढवल्या जाऊच शकतात आणि काही कोंबड्यांचं आणि बोकड्यांचं मटण आणि दारूच्या बाटल्या न वाटता सुद्धा या नाशिकमध्ये
133 नगरसेवक म्हणून लोक निवडणुका लढवू शकतात हा संदेश देत देत उद्या जर आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी झालो तर आश्चर्य वाटायला का नको. तर पारंपरिक भ्रष्ट बाजारू राजकारण्यांनी आज कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं नागरिकांची लूट होऊ दिली आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये पालक आज शाळांच्या गेटवर जो लाचार आणि गुलाम झालेला आहे या सगळ्या अनुभवातनं सगळ्या जनतेला व्यवस्थित धडे मिळालेले आहेत आणि ते धडे शिकत आज भारतीय जनता आणि त्यातल्या त्यात नाशिक शहरातील जनता ही आम आदमी पक्षाच्या दिल्ली मॉडेललाच सलाम करेल, दिल्ली मॉडेलला न्याय देईल आणि आम्ही सगळे लोक अरविंद केजरीवालांच्या शिकवणीनुसार बिना पैशाची राजनीती बिना पैशाचं राजकारण करतो आहोत आणि त्याला नाशिककर भरघोस प्रतिसाद देत आहे. येत्या 24 तारखेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त 27 गाव कृती समितीने केला होता. यावरून शिवसेनेने खोचक टोला लगावत या आंदोलनात फूट पडत असल्याचा दावा केलाय. पूर्वी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून होणार विमानतळ नावांतरण आंदोलन आता 27 गाव कृती समितीच्या माध्यमातून होत आहे. 24 तारखेला आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे. त्यांनी मागेही आंदोलन केलं, आमचा त्याला काय आम्ही आंदोलनाला काय विरोध केला नाही. तुम्हाला आंदोलनातनं न्याय मिळत असेल तर तुम्ही करावं. याच्या अगोदर एक बैठक वाशीमध्ये घेण्यात आली, त्या बैठकीत जो आघाडीचा पहलवान होता जगदीश गायकवाड त्या मीटिंगला त्यालाच बोलवलं गेलं नाही, निमंत्रण पत्रके त्याचंही नाव नव्हतं. आत्ता जी बैठक ती झालेली आहे तुम्ही सांगता, त्या बैठकीला ये अध्यक्ष दशरथ पाटील, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर हेही नव्हते. हे तुम्ही समजा आता एकत्र येणारे एकत्र काय नाही, आता संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणा, रायगड याचे या भूमिकेचं नेतृत्व करणारे दिवा पाटलांचं नाव पाहिजे, ती मंडळी यात दिसत नाही. हे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसीच्या संदर्भात जे वक्तव्य केले ते अगदी बरोबर असून ओबीसी हा जागरूक नसून आता ते जागरूक होत आहे असे मत आमदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले. माननीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसीच्या संदर्भात जे वक्तव्य केलं परवा ते एका अर्थाने बरोबरच आहे. जी वस्तुस्थिती होती काही वर्षापूर्वी, जी ओबीसी मंडळी ज्यांना मंडल आयोग माहीत नव्हतं, ज्यांना मंडळ आयोगामध्ये कुठल्या जाती आहेत ते माहीत नव्हतं, आणि एक वेळ अशी होती की याच ओबीसीच्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या आंदोलनामध्ये जे मंडळ आणि कुमंडलचं जे काही आंदोलन झालं, ज्या लोकांनी ते आंदोलन केलं त्यांनीच ओबीसी लोकांना फूस लावून सांगितलं गेलं हे तुमच्या विरोधात आहे मंडळ आणि हे सर्व शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब साठी आहे. अशा पद्धतीने हे जे वातावरण होत त्याबद्दल जे काही आव्हाड साहेब बोलले ते एका अर्थाने बरोबर आहे, त्यात चूक काही नाही. परंतु काही लोकांनी विपर्यास केलेला आहे त्याचा, आणि जी मंडळी सुरुवातीला विरोध करत होती तीच आता ओबीसीच्या बाबतीत आव आणत आहे, हे सगळं चुकीचं आहे. कल्याण आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या बेकायदेशीर टपऱ्यांविरोधात आरटीओ कार्यकर्ते इंद्रमणी उपाध्याय यांनी केडीएमसी येथे तक्रार केली होती, ज्याच्या अनुषंगाने महापालिकेने कारवाई करत त्या 30 टपऱ्या हटवल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे फुटपाथवर आहे, फुटपाथवर ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या आशीर्वादाने तिथे भरपूर दलालांचे टपरे होते आणि ते दलाल जे होते ते पिळवणूक करत होते, त्यामुळे नागरिकांना होत होता त्रास. ते ज्याचे 100 रुपये जिथे हे मोजायचे तिथे हजार रुपये त्यांचे वसूल करायचे. त्या दलालांविरोधात अनेक वेळा मी तक्रार केली, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा, पण खडकपाडा पोलीस स्टेशनलाही मी तक्रार केली होती, आरटीओच्या इथेही तक्रार केली होती. आणि त्यांनी ते टपऱ्या लावून तिथे आपल्या जे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत तानाजी चव्हाण यांच्या आशीर्वादाने आपले ते दलालीचे धंदे करत होते,
या दलालांना आळा बसावा आणि नागरिक जे त्रस्त झालेले होते आणि ते म्हणून मी हे टपऱ्या हटवण्यासाठी माननीय पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब यांच्याकडे मी तक्रार केली। ते तक्रारीचा अहवाल विजय सूर्यवंशी साहेबांनी चंद्रकांत जगताप प्रभाग क्षेत्राधिकारी ब जे आहेत ते त्यांच्याकडे अहवाल मागितला आणि ते मी जी केलेली तक्रार होती त्या अनुषंगाने त्यांनी 478 ची नोटीस दिली त्या टपऱ्यावाल्यांना की तुम्ही जर स्वतः हटवून घ्या किंवा आम्ही कारवाई करू तर ते तुमच्याकडनं दंडात्मक कारवाई करून घेऊन आणि ते सर्व वसूल करू। तर त्या अनुषंगाने आज त्या टपऱ्यांवरती चंद्रकांत जगतापच्या नोटिसावरती ती कारवाई झाली आणि माझी अशी भविष्यात मागणी आहे की आयुक्त विजय सूर्यवंशी साहेबांनी त्याची दखल घ्यावी की भविष्यात तिथे परत टपऱ्या लागू नये। बीड शहरात एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खाजेची पावडर टाकून 2,10,000 ची रोकड लंपास करण्यात आली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मराठी पत्रकार दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये शहरातील विविध पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आज 6 जानेवारी सर्वत्र बाळशास्त्री जांभेकर यांच्या आत्मरदेनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात। आपण गेवराई तालुका अध्यक्ष पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी भव्य दिव्य असे कार्यक्रम तसेच उपक्रम राबवतो, परंतु यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत छोट्या खाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। तरीही अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खवट सकाळी आपण हे केलं आणि सर्वत्र कोरोनाचं वातावरण असल्यामुळं सर्वांनी अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करावा एवढी विनंती। धन्यवाद। पुण्यात मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोणी काळभोर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या 183व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार दिन साजरा करण्यात आला। आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त जे काही पत्रकार दिन म्हणून आपण आज साजरा करतो, तर पत्रकारांचं खूप मोठं समाजासाठी सहकार्य राहतं आणि खूप त्यांचा समाजासाठी उपयोग होतो। ज्या काही सर्वसामान्य लोकांना जे काही सगळं समजतं, म्हणजे आज जगामध्ये काय चाललं आहे, समाजात काय चाललं आहे आपल्या, हे पत्रकारांच्या निमित्त सगळं समजतं। तर पत्रकारांचा खूप मोठा समाजासाठी खूप मोठं ते काम करत असतं। तर आज पत्रकार दिन निमित्त मी माझ्यातर्फे तर सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा देतो। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। स्वागत आहे।
नागपूर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करा असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले. ज्या पद्धतीने कोरोनाची तिसरी लाट आली आणि तिसऱ्या लाटेनं जे संकट मोठ्या मोठ्या शहरामध्ये उभं केलं त्याच्यामध्ये आपल्याही शहराचा समावेश आहे. करोना आपल्याला होऊ नये, आपले जीव वाचावा याची जबाबदारी जितकी शासनाची आहे तितकीच लोकांची सुद्धा आहे, नागरिकांची सुद्धा आहे. त्यामुळं स्वतःची काळजी स्वतः घेणं आणि स्वतःचा जीव वाचवणं हे आपल्यावर निर्बंध स्वतःला लावून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जी नियमावली बनवली त्याचा पूर्णपणे पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते करावं ही विनंती आणि हे आवाहन आपल्या माध्यमातून मी समस्त जिल्ह्यातील नागरिकांना करू इच्छितो. आज करोनाची ही बैठक आम्ही या ठिकाणी घेतली, अनेक मुद्दे समोर आले. नागपूर शहरसुद्धा आता राज्यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे आणि जवळपास 500 जवळपास पॉझिटिव्हच्या केसेस पोहोचत आहेत. हा ओमायक्रॉन नावाचा नवीन जो व्हेरियंट या ठिकाणी आला, हा व्हेरियंट जरी या ठिकाणी लोकांना समज असली की हा फारसा आपल्याला नुकसानदायी नाही आहे, परंतु त्याच्यासोबत डेल्टा आहे, डेल्टा गेलेला नाही हे सुद्धा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्या काम केला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा वेळेला मास्क लावणं पूर्णपणे कंपल्सरी आहे आणि ते लोक लावतील ही खात्रीसुद्धा मला या ठिकाणी आहे. गेल्या 24 तासात नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून बुधवारी जिल्ह्यात 404 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर एकाच दिवशी 11 ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडल्याने नागपूर प्रशासनाची झोप उडाली आहे. राज्यातील काँग्रेसचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असून या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी ते थेट दिल्लीला हायकमांडची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. पंतप्रधान हे पंजाब मधील भटिंडाच्या दौऱ्यावर असताना शेतकरी आंदोलनकर्त्यांनी किमान 20 मिनिट त्यांचा ताफा अडवून ठेवला होता. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की ही फार गांभीर्याची बाब असून नक्की कोणाची चूक आहे ते जाणून घ्यायचं असेल तर हायकोर्टाच्या सिटिंग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास करायला हवा. पंतप्रधान यांच्या सुरक्षेमध्ये चूक होणे हे अतिशय गंभीर विषय, पण ज्या पद्धतीने हे सगळी व्यवस्था करण्यात येते त्याच्यात SPG असेल, IB असेल आणि त्याचबरोबर राज्य सरकारची पोलीस यंत्रणा हे तिघे मिळून सगळी व्यवस्था बघताय आणि ज्या घटना घडल्या त्यानंतर जे राजकारण सुरू झालेलं आहे दोन्ही बाजूने वेगळे वेगळे वर्गणी येत आहे. केंद्र सरकार वेगळं सांगताय, राज्य सरकारकडून वेगळं सांगण्यात येत आहे, मुख्यमंत्री स्वतः त्याच्या बाबतीत खुलासा करताय, म्हणजे या घटनेच्या बाबतीत राजकारण सुरू झालेलं आहे. आता केंद्रीय यंत्रणेची चूक झाली की राज्य सरकारच्या यंत्रणेची चूक झाली हे खुलासा होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी जर केंद्राने हे याच्यात जाच सुरू केली, इन्क्वायरी केल्या, तर लोकांच्या जे पंजाब यांची यंत्रणा आहे ते सांगणार हे चुकीचं सांगताय. राज्य सरकारवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना जर हे कोणाची चूक आहे हे निश्चित करायची असेल निष्पक्षपणाने, तर एखाद्या न्यायालयीन सिटिंग जजच्या माध्यमातून याची इन्क्वायरी झाली पाहिजे.
15 डिसेंबर रोजी दोन तंत्रज्ञ कंपनीचे म्हणण्यावरून कीर्तीनगर येथे लागलेल्या एअरटेल टॉवर बंद आहे म्हणून तपासण्यासाठी गेले असता त्यांना लक्षात आले की टॉवरला सप्लाय देण्यासाठी लावलेला 43 मीटरचा किमान 10,000 कॉपर वायर गायब असून त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात सदर माहिती दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र दर्शन करणे आता लसीकरणाशिवाय अशक्य ठरणार असून लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच ताडोबाच्या कोर आणि बफर झोनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून आता यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची भर पडली आहे. जीएसटीचे सहआयुक्त राजेसाहेब माने बुधवारी दुपारपासून बेपत्ता असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री भायखळा पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून माने बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करून तपास सुरू केला आहे. झारखंडमधील पाकूर येथील अंपडा पोलीस स्टेशन हद्दीतील पेडरकोला गावाजवळ गुरुवारी सकाळी गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकने प्रवाशी बसला धडक दिली. यात 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 25 जण जखमी झाले आहेत. आज 6 जानेवारी मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज म्हणजेच 6 जानेवारी रोजी सुरू केले होते. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. VKB परिवारातर्फे सर्व पत्रकार बंधू भगिनींना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.